केंद्रातल्या एनडीए सरकारला 4 वर्ष पूर्ण होत असताना आता भाजपला त्यांच्या मित्रपक्षांची आठवण होऊ लागली आहे आणि त्यामुळेच 4 वर्षात मित्रपक्षांची दखल न घेणाऱ्या भाजपनं आता मित्रपक्षांना चुचकारायला सुरुवात केली आहे. पाहूया त्यादृष्टीनं भाजपनं नेमक्या काय हालचाली सुरू केल्यात. 2014 भाजपच्या नेतृत्वातल्या एनडीएला 543 पैकी 336 जागा, एकट्या भाजपला 282 जागा. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 80 पैकी 71, मध्य प्रदेशात भाजपला 29 पैकी 27, गुजरातमध्ये भाजपला 26 पैकी 26, राजस्थानमध्ये भाजपला 25 पैकी 25, बिहारमध्ये भाजपला 40 पैकी 22, तर महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीला 48 पैकी 41 जागा. या सगळ्या आकड्यांमुळे भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आणि भाजपनं सुरुवातीपासून मित्रपक्षांना विशेष किंमत दिली नाही. मंत्रिमंडळात निर्णय घेतानाही नाही, मित्रपक्षांना विचारात घेतलं नाही. पण गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा घसरलेला आलेख, पैकीच्या पैकी जागा पटकावलेल्या राजस्थानमधल्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीतला पराभव आणि त्याआधी बिहार निवडणुकीत थोड्या प्रमाणात अपेक्षाभंग, या सगळ्यामुळे गेल्या 4 वर्षात देशातली हवा बदलल्याची जाणीव भाजपला झाली. त्या दृष्टीनं भाजपनं हालचाली सुरू केल्या. स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न भाजपनं सुरू केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खुद्द अमित शहांनीच त्यासाठी शिवसेना खासदारांची मंधरणी सुरू केल्याची चर्चा आहे. अमित शाह यांनी शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंना दिल्लीत बोलावलं आणि शिवसेनेनं 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर राहावं यासाठी चर्चा केल्याची माहिती आहे. 2019 देशात पुन्हा सत्ता मिळवण्याकरता प्रत्येक राज्य भाजपसाठी महत्वाचं आहे. मागच्या एवढ्या नाही तरी किमान देशात सत्ता स्थापन करण्याकरता आवश्यक असलेल्या 543 पैकी 272 जागा मिळवणं हे भाजपचं लक्ष असणार आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान ही मोठी राज्यं भाजपला महत्त्वाची आहेत. अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करणाऱ्या चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमला खुश करण्यासाठी मोदी सरकारनं आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज दिलाय. देशाच्या बदलणाऱ्या राजकीय हवेचा अंदाज कदाचित भाजपला आला असावा, त्यामुळेच शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतरही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न भाजपकडनं सुरू आहे. तर दुसरीकडे लोकसभेच्या 2019 निवडणुकीपर्यंत एनडीए कायम राहावी यासाठी मित्रपक्षांच्या अंगाने घेण्याचं भाजपने ठरवलेलं दिसतंय. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.